नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अनंत चतुर्दशी या दिवशी भगवान श्रीहरीच्या अनंत स्वरूपाची पूजा केली जाते व उपवास केला जातो त्यानंतर अनंतसूत्र किंवा अनंता हातात बांधले जाते स्त्रिया डाव्या हाताला व पुरुष उजव्या हाताला अनंत घालतात हे अनंतसूत्र दीर्घ आयुष्य आणि शाश्वत जीवनाचे प्रतीक मानले जाते सनातन धर्मीय लोक अनंत चतुर्दशीचा सण मोठ्या भक्ती आणि श्रद्धेने साजरा करतात असे मानले जाते की अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंनी विश्वाच्या निर्मितीसाठी चौदा लोकांची निर्मिती केली हे चौदा लोक म्हणजे तल अतल वितल सुतल सलातल रसातल पाताल पृथ्वी भव स्व जन तप सत्य मह हे आहेत भगवान विष्णूने या सर्व जगाचे रक्षण करण्यासाठी अनंत रूप धारण केले यामुळे देव अनंत स्वरूपात दिसू लागला व त्याची अनंत या स्वरूपात पूजा केली जाऊ लागली या दिवशी उपवास करणाऱ्या व्यक्तीने विष्णू सहस्र नाम मंत्राचा जप करावा अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या उपासनेत चौदा गाठी असलेला अनंतसूत्राची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की चौदा गाठी असलेला हा पवित्र धागा भगवान विष्णूने बनवलेल्या चौदा लोकांचे प्रतीक आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी आंघोळ आणि ध्यान केल्यानंतर भगवान विष्णूंची पूजा करून कथा वाचावी त्यानंतर हळदी कुंकू आणि केशराने कापसाचा धागा रंगवल्यानंतर त्यात चौदा गाठी तयार कराव्या व अनंत धाग्याला तयार करून भगवान विष्णूंचा मंत्र अच्युतम नमहा अनंताय नमहा गोविंदाय नमहा या मंत्राचे पठन करून विष्णूला तो धागा समर्पित करावा व पूजा करून झाल्यावर हे अनंतसूत्र प्रसादाच्या रूपात ते पुरुषांनी आपल्या उजव्या हातात व स्त्रियांनी डाव्या हातात धारण करावे अनंतसूत्र धारण करण्याचा नियम आहे की अनंत, अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंचा प्रसाद म्हणून धारण केलेले अनंतसूत्र रात्रीच्या वेळेस काढून ठेवून ते दुसऱ्या दिवशी पवित्र नदीपात्रात किंवा तलावात विसर्जित केले जाते जर त्या दिवशी ही क्रिया शक्य झाली नसेल तर त्या व्यक्तीला पुढील चौदा दिवसांसाठी हा अनंता परिधान करावा लागतो जर चौदा दिवसानंतरही त्याला ही क्रिया संपन्न करता येत नसेल तर त्याला हे अनंतसूत्र वर्षभर घालावे लागते व पुढच्या अनंत चतुर्दशीपर्यंत बांध बांधून ठेवावे लागते व त्यावेळेस ते विसर्जित केले जाते